भारतमाला योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडॉर उभारण्यात येणार असून यातील 12 कॉरिडॉर महाराष्ट्रातून जाणार आहेत. देशात भारतमाला योजनेअंतर्गत 65,400 किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 5,35,000 कोटी रुपये खर्च करून 34,800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यात रायगड जिल्ह्यालाही लाभ होणार आहे. भारतमाला योजनेअंतर्गत देशातील 44 आर्थिक कॉरिडॉरपैकी 12 आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रातून जात आहेत. यामध्ये मुंबई कोलकाता, मुंबई कन्याकुमारी, आग्रा मुंबई आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या या आर्थिक कॉरिडॉरमुळे 8 राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाणार आहे. आर्थिक कॉरिडॉर 16 जिल्ह्यातून जाणार आहे. त्याचप्रमाणे देशात 24 मालवाहतूक तळ निवडण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील 9 शहरे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. भारतमाला योजनेचा लाभ रायगड जिल्ह्यालाही होणार आहे.